नमस्कार, मी मयुरी भालेराव, एडियन बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। रशिया युक्रेन युद्ध तूर्तास थांबले, पुतिन यांची घोषणा। बहुचर्चित लेबर कॉलनीत पाडापाडी सुरू होणार, वीज कनेक्शन कापले। झोमॅटोचे फूड डिलिव्हरी करणारे कर्मचारी संपावर। आता पाहूयात आजच्या सविस्तर बातम्या। गेल्या 10 दिवसांपासून रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध तूर्तास थांबले। युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या देशात जाता यावे म्हणून रशियाने हा निर्णय घेतला, असं काही 10 वाजता युद्धविराम झाला। गेल्या 10 दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार युद्ध सुरू असून अनेक लोकांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला। त्याच दरम्यान तूर्तास रशियाकडून युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे। युक्रेनमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात जाण्यासाठी रशियाने मोठा निर्णय घेतला आहे। युद्धाची परिस्थिती पाहता अनेक नागरिकांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला। यात अनेक परदेशी नागरिक हे युक्रेनमध्येच अडकले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर रशियाच्या सरकारने तात्पुरता सीज फायर करण्याची घोषणा केली आहे। त्यानुसार तात्पुरतं युद्ध थांबवण्याचा निर्णय रशियाने घेतलाय। रशियाने मॉस्कोच्या वेळेनुसार सकाळी 10 वाजल्यापासून युद्धविराम घोषित केलाय। यामुळे नागरिकांना मारियुपोल आणि वोल्वोनवाखा सोडण्याची परवानगी देण्याची मागणी झाली आहे। युद्धविराम काळात रशियाकडून युक्रेनवर कोणताही हल्ला होणार नाही, तसेच या काळात युक्रेनकडूनही रशियावर हल्ला होणार नाही। त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारत, पाकिस्तान आणि चीनसह सर्वच देशातील नागरिकांना आपल्या देशात निर्भयपणे परतता येणार आहे। बहुचर्चित लेबर कॉलनी वसाहतीवर कारवाई सुरू झाली असून कोरोना प्रादुर्भावामुळे ती थांबली होती। आता प्रशासनाने हातोडं चालवण्याचा निर्णय घेतला असून नागरिकांचे वीज कनेक्शन तोडले आहेत। शहरात फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या कामगारांनी 3 दिवसांचा बंद पुकारलाय। 4 मार्च ते 6 मार्च हे 3 दिवस कामगारांनी फूड डिलिव्हरी न देण्याचा निर्णय घेतला आहे। झोमॅटो कंपनीद्वारे कामगारांची पिळवणूक होत असून त्यांच्या मेहनतीनुसार मोबदला मिळत नाही अशी तक्रार कामगारांची आहे। जोपर्यंत कंपनी योग्य मोबदला देण्याचे कबूल करत नाही तोपर्यंत सेवा पुरवणार नसल्याचं कामगारांनी सांगितलंय। औरंगाबाद शहरातील 350 कामगारांनी या संदर्भाने खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली। कंपनी कामगारांना कशा प्रकारे वागणूक देते याची तक्रार केली। खासदार जलील यांनी कामगारांना याबाबतीत आपण कंपनीकडे लिखित स्वरूपात व्यवहार करू असे आश्वासन दिले। औरंगाबादेत झोमॅटोची फूड डिलिव्हरी करणारे कर्मचारी संपावर गेले आहेत। 3 दिवस काम न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला असून योग्य मोबदला मिळावा अशी त्यांची मागणी आहे। 4 ते 6 मार्चपर्यंत त्यांनी सेवा थांबविली आहे। शहरात फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या कामगारांनी 3 दिवसांचा बंद पुकारलाय। 4 मार्च ते 6 मार्च हे 3 दिवस कामगारांनी फूड डिलिव्हरी न देण्याचा निर्णय घेतला आहे। झोमॅटो कंपनीद्वारे कामगारांची पिळवणूक होत असून त्यांच्या मेहनतीनुसार मोबदला मिळत नाही अशी तक्रार कामगारांची आहे। जोपर्यंत कंपनी योग्य मोबदला देण्याचे कबूल करत नाही तोपर्यंत सेवा पुरवणार नसल्याचं कामगारांनी सांगितलंय। औरंगाबाद शहरातील 350 कामगारांनी या संदर्भाने खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली। कंपनी कामगारांना कशा प्रकारे वागणूक देते याची तक्रार केली। खासदार जलील यांनी कामगारांना याबाबतीत आपण कंपनीकडे लिखित स्वरूपात व्यवहार करू असे आश्वासन दिले। राज्यातील खासगी अनुदानित आणि विना अनुदानित आश्रमशाळांमध्ये अनेक घोटाळे करण्यात आले असून ते खंडपीठाच्या आदेशाने उघड होत आहेत। आकडेवारीनुसार तब्बल 19 लाख विद्यार्थी बोगस आढळले आहेत। राज्यातील खासगी अनुदानित, विना अनुदानित, अंशतः अनुदानित आश्रमशाळांमध्ये तब्बल 24 लाख विद्यार्थी बोगस असल्याचा दावा करणारी याचिका ब्रिजमोहन मिश्रा यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती। त्यानंतर खंडपीठाने ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड सोबत जोडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते। या आकडेवारीनुसार तब्बल 19 लाख विद्यार्थी बोगस असल्याचे आढळले। राज्यातील 36 जिल्ह्यांतील 1,10,315 शाळांमध्ये सुमारे 2,25,00,000 जास्त विद्यार्थी संख्या दाखविण्यात आली आहे। आधारला जोडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1,83,00,000 आहे। त्यात 29,72,636 विद्यार्थ्यांची आधार जोडणी न झाल्याचे आढळले। राज्य सरकारतर्फे पोषण आहार, मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, इतर आनुषंगिक योजनांचा लाभ दिला जातो। लाभार्थी विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध नसेल तर गैरप्रकार होण्याची शक्यता असते। विविध कारणामुळे शाळांनी विद्यार्थी संख्या जास्त दाखवल्याची शक्यता आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर मांगेगावच्या सरपंच लक्ष्मीबाई दिलीप रोडगे यांचे सरपंच पद रद्द करण्यात आले आहे।
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी आदेश जाहीर केले आहेत. ग्रुप ग्राम पंचायत मांगेगाव महालक्ष्मी वाडाची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी 2021 मध्ये झाली होती. सदर निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत मांगेगाव येथील वॉर्ड क्रमांक 3 मधून नागरिकांच्या मागास प्रवर्ग या राखीव प्रवर्गातून सदस्य म्हणून दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी लक्ष्मीबाई दिलीप रोडगे निवडून आलेल्या होत्या. त्यानंतर 8 फेब्रुवारी 2021 रोजी सरपंच पदावर त्यांची निवड झाली. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधितांनी 12 महिन्यांच्या मुदतीत त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. ते सादर न केल्याने त्यांचे सरपंच पद रद्द आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती औरंगाबाद यांचा निर्णय दिनांक 11/1/2022 अन्वये श्रीमती लक्ष्मीबाई बाबूराव मिसाळ यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. तसेच संदर्भ क्रमांक 7 अन्वये सादर अहवालानुसार लक्ष्मीबाई दिलीप रोडगे सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मांगेगाव यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र विहित सादर न केलेबाबत तहसीलदार गंगापूर यांनी अहवाल सादर केला. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी कॉन्टुरा व्हिजन लेसर नेत्र शस्त्रक्रिया दिनांक 8 मार्च महिला दिनानिमित्त विशेष सवलत. डॉक्टर कांक्रिया यांचे साई सूर्य नेत्र सेवा. दृष्टी साजरी करा. माणिक चौक अहमदनगर. मोबाईल 91-12-28-86-11. चला तर मग चष्मा घालवू या, कायमचा फायदा घेऊ या शिबिराचा. औरंगाबाद छावनी परिषद के सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि छावनी परिषद द्वारा ई छावनी पोर्टल पर ट्रेड लाइसेंस, एम कलेक्ट, पट्टा नवीनीकरण, जन शिकायत निवारण, ऑनलाइन भुगतान, जन्म एवं मृत्यु प्रमाण पत्र, पानी एवं सीवरेज संबंधन हेतु ऑनलाइन आवेदन जैसी सुविधाएं ऑनलाइन उपलब्ध कराई गई है. नागरिकों के लिए ई छावनी पोर्टल पर ऑनलाइन भुगतान हेतु निम्नलिखित विकल्प उपलब्ध कराई गई है. नेट बैंकिंग, क्रेडिट कार्ड, वॉलेट, यूपीआई, यूपीआई क्यूआर कोड, डेबिट कार्ड. अतः औरंगाबाद छावनी के सभी निवासियों के एहतियात द्वारा यह अनुरोध किया जाता है कि ऊपर दिए गए सभी सुविधाओं का लाभ उठाने हेतु उक्त पोर्टल में ऑनलाइन भुगतान हेतु का उपयुक्त विकल्पों का उपयोग करें. अधिक जानकारी के लिए छावनी परिषद कार्यालय में संपर्क करें. सभी छावनी वासियों से अपील की जाती है कि अपना घर टैक्स, पानी पट्टी टैक्स और कमर्शियल टैक्स छावनी परिषद में जल्द से जल्द अदा करें. ये अपील छावनी परिषद सीईओ विक्रांत मोरे इन्होंने की है. ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल जयश्री चव्हाण यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. दिनांक 3 मार्च 2022 रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या नूतन शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांचा महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ औरंगाबाद यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी महासंघाचे पठाण हैदर खान, किशोर पाटील, दिनेश पाटील, भदाने डीपी, शेख सईद, रवींद्र मुळे, राम जोशी, कौसल्ये, भगवान जाधव इत्यादी उपस्थित होते. यावेळी शिक्षणाधिकारी मॅडमांनी महासंघाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पुंडलिकराव नारायण तायडे पाटील प्राथमिक शाळेत विविध प्रकल्प सादर करून अपूर्व विज्ञान मेळावा साजरा करण्यात आला. त्याला विद्यार्थी आणि पालकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुंडलिकराव नारायण तायडे पाटील प्रायमरी इंग्लिश स्कूल अंधारी येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अपूर्व विज्ञान मेळावा साजरा करण्यात आला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे वैज्ञानिक प्रकल्प सादर केले. यात सौर ऊर्जेवर चालणारे उपकरण, स्मार्ट सिटी, JCB, पवन ऊर्जावरचे उपकरण, चांद्रयान 2 मॉडेल, रॉकेट, रेन हार्वेस्टिंग, हवा प्रदूषण, सजीव सृष्टीतील अन्न साखळी, पृथ्वीवरील दिवस रात्र मॉडेल, वॉटर पॉल्युशन, ऍसिड रेन इत्यादी प्रयोग टाकाऊ वस्तूपासून मुलांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक अतुल घडामोडे यांनी केले. त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना भारतरत्न CV रमण यांच्याबद्दल माहिती व मुले संशोधक वृत्तीची बनावी यासाठी असे उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. विज्ञान विषयी माहिती मुख्याध्यापिका दीपाली अक्कर व मनीष कुलकर्णी यांनी सुद्धा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित विध्वंस, अल्ताफ पटेल यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका सुनीता पवार, रेखा रासने, नीलोफर पटेल,
सोनाली सोनवणे यांनी सहकार्य केले। आभार प्रदर्शन अक्षय घडामोडे यांनी केले। त्यावेळी उपस्थित शाळेचे अध्यक्ष नामदेवराव पाटील तायडे व माजी सरपंच विजय गोरे, शिक्षण प्रेमी उत्तम गुरुजी सोनवणे व निरीक्षक म्हणून लाभलेले डॉक्टर सागर मुळे, डॉक्टर भगवान पांडव, शाकिर पटेल, स्वप्नील तायडे, कविता पांडव, वर्षा गोरे, रत्ना पांडव, रेखा गोरे, सरिता गोरे आदी ग्रामस्थ व पालक उपस्थित होते। वेश्या व्यवसाय सुरू करण्यासाठी 4 नराधमांनी घटस्फोटित महिलेवर अत्याचार करून वेश्या व्यवसायात उतरवले। या घटनेमुळे औरंगाबाद हादरले। ही घटना जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून 2 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यात। शहरातील जवाहरनगर पोलीस ठाणे हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली असून घटस्फोटित महिलेवर आधी चौघांनी अत्याचार केला, त्यानंतर तिचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडित महिलेला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पडले। या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी सुशील जगन्नाथ साध्ये आणि अजय विष्णू मुळे या दोघांना अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत। हे बातमीपत्र येथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा एडियन।